धुळे लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर भांबरेंच्या प्रचारार्थ मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथे झाली जाहीर सभा. धुळे लोकसभेच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना पुरोगामी संस्था संघटनांचा पत्रकार परिषदेतून जाहीर पाठिंबा. धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर भांबरेंच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची 17 मेला होणार शिंदखेड्यात जाहीर सभा. धुळे लोकसभेतील इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ 16 मे रोजी सटाण्यात होणार शरद पवार यांची जाहीर सभा. धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर भांबरेंच्या प्रचारार्थ मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथे जाहीर सभा घेण्यात आली. डॉक्टर तुषार शेवाळे यांच्या पुढाकाराने या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना डॉक्टर तुषार शेवाळे म्हणाले की धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून डॉक्टर सुभाष भांबरे यांनी गेल्या 10 वर्षात मालेगाव बागलाण धुळे व शिंदखेडा तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावत शेतकऱ्यांना सुखकर जीवनाला चालना दिली. यामुळेच आमच्या भागातून त्यांना पाणदेव ही उपाधी मिळाली आहे. डॉक्टर भांबरे यांच्या चांगल्या कामांमुळे व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राष्ट्रीय विचारांनी प्रभावित होऊनच मी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला. यामुळे या निवडणुकीतही डॉक्टर सुभाष भांबरे यांना संसदेत पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करूया, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कायम काम करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत राहूया, असं आवाहन भाजपात नव्यानेच प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते डॉक्टर तुषार शेवाळे यांनी केलं. यावेळी डॉक्टर भांबरे भाजपचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, ज्येष्ठ नेते लकी गिल, माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, रत्नाकर पवार, केशव पवार, चंद्रकांत शेवाळे, भरत पवार, RPIचे जिल्हाध्यक्ष चव्हाण सुनील पवार, डॉक्टर मिलिंद पवार, चेतन पवार, डॉक्टर सतीश जाधव, प्रवीण छाजेड, भावडू सूर्यवंशी, माधव पवार, काकाजी पवार, राजेंद्र ठाकरे, किशोर इंगळे, सतीश पवार यांच्यासह सौंदाणे व परिसरातील विविध गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे म्हणाले की गेल्या 10 वर्षात खासदार म्हणून काम करताना शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं. बागलाण तालुक्यातील 7 पाटकालव्यांचा प्रश्न निकाली काढला, त्याचा फायदा मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसरातील गावांना मिळणार आहे. 2500 कोटींच्या सुलवाडे जांपळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून धुळे व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी 100 अशा 200 गावांचा पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला. या पाण्यामुळे मालेगाव तालुक्यातील गावांचाही पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. मतदारसंघात 7 राष्ट्रीय महामार्ग तयार केले. मनमाड धुळे इंदूर रेल्वे मार्गांतर्गत धुळे ते नरडाणा या 760 कोटींच्या रेल्वेमार्गाचं काम सुरू झालं आहे. आता नारपार प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. 15 कोटी रुपयातून सर्वेक्षणही झालं, त्याचा DPR बनविण्याचं काम सुरू असून या योजनेसाठी 15,000 कोटींचा निधी देण्याची हमी पंतप्रधान मोदींनी दिली आहे. या योजनेमुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार या 5ही जिल्ह्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी मला पुन्हा एकदा संसदेत पाठविण्याची जबाबदारी आता तुमची आहे. त्यासाठी येत्या 20 मेला जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रांवर पोहोचून माझ्या नावापुढील कमळाचं चिन्ह असलेलं बटन दाबून मला विजयी करा, असं आवाहन डॉक्टर भांबरे यांनी केलं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात भारतातील लोकशाही व देशाची राज्यघटना पूर्णपणे धोक्यात आल्याने त्यांचा पराभव करणे हे ध्येय ठेवण्यात आलं आहे. या अनुषंगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुरोगामी संघटना, संस्था, गट, सिव्हिल सोसायटी यांनी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात दिनांक 15 मे रोजी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन इंडिया आघाडीच्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या व इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना पाठिंबा जाहीर करण्याची विविध कारणे देण्यात आली. ती अशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात भारतातील लोकशाही व भारताची राज्यघटना पूर्णपणे धोक्यात आली आहे, त्यामुळे मोदी व त्यांच्या भारतीय जनता पक्षाचा या लोकसभा निवडणुकीत पूर्णपणे पराभव झाला पाहिजे. विकसित व विकसनशील देशांच्या तुलनेत भारतीयांचे दरडोई उत्पन्न फारच कमी झाले असून मोदी सरकारने कष्टकरी, शेतकरी, कंत्राटी कामगार, रोजंदारी कामगार यांच्या श्रमावर सत्ताधारी वर्गाला मोठी संपत्ती जमा करण्यास मदत केली आहे, ज्यामुळे भाजपचे मित्र अंबानी, अदानी यांना मदत झाली आहे. मोदींच्या कार्यकाळात म्हणजे 10 वर्षात देशात महिलांवर, दलितांवर, अल्पसंख्याक व आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं,
जीएसटीमुळे छोटे व्यावसायिक व्यापारी अडचणीत आले असून जीएसटीची कमाई ही बलाढ्य श्रीमंतांकडे वळविण्यात आली. 2014 व 2019 निवडणुकीमध्ये लोकांनी भाजपच्या सबका साथ सबका विकास या घोषणेला भुलून मतदान केलं. जनतेला अपेक्षा होती की सर्वांच्या सोबत सर्वांचा विकास होईल. आपल्या या घोषणेला अनुसरून मोदींनी 2014 प्रत्येकी वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याची गॅरंटी दिली होती. मात्र लोकांना कुठल्याच प्रकारच्या नोकऱ्या दिल्या नाहीत. भारतात शेतकऱ्यांच्या विरोधी व कामगार विरोधी कायद्यांचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्यास भाजपा सरकार जबाबदार आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. गेल्या 10 वर्षात भारतात दंगली दडपशाही व शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्यामुळे भाजप सरकार सत्तेतून हद्दपार करणं आवश्यक आहे. त्यासाठीच पाठिंबा जाहीर करत आहोत असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, प्लॅटफॉर्म फॉर सोशल जस्टिसचे डॉक्टर जालिंदर अडसुळे, अनिल सचे धुळे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जेत्री देसले, गोपी लांडगे सिटूचे कॉम्रेड एलआर राव, जमियत ए इस्लामी हिंदचे जिल्हाध्यक्ष असीम शेख, सचिव शोएब मिर्झा, अभिद शेख, इसहास शेख, नगरराज समर्थन मंचचे रामदास जगताप, नामदेवराव येवले, मोहन मोरे, भारत जोडो अभियानाचे जिल्हा प्रमुख समन्वयक विशाल वानखेडे, शहाजी शिंदे, नितीन बागुल, मोहन मोरे, कॉम्रेड पोपटराव चौधरी, ॲडव्होकेट जेटी देसले, बी ए पाटील, डॉक्टर जगदीश पाखरे, डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी, रचना अडसुळे, विशाल महाले, प्राध्यापक शरद पाटील, रणजित शिंदे, आनंद जावडेकर, विशाल वानखेडे, हेमंत भडक, डॉक्टर मनोज राका, डॉक्टर संतोष सदावर्ते, श्रीकृष्ण बेडसे, ॲडव्होकेट विशाल साळवे, इकबाल शेख, इरफान शेख, अफसाना, नईम शेख, डॉक्टर प्रसेनदीप बैसाने, प्रभाकर सूर्यवंशी, ईश्वर मोहिते, डॉक्टर कृष्णा मोरे आदी संघटना यांनी पाठिंबा दर्शविला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. अल्पसंख्याक असतील, दलित असतील, महिला असतील आणि त्याचबरोबर या देशातल्या ज्या वेगवेगळ्या व्यवस्था आहेत त्याच्यामध्ये शैक्षणिक व्यवस्थेबद्दलचं जे सरकारचं नवीन शैक्षणिक धोरण आहे, आपल्या देशाची जी ज्युडिशरी सिस्टीम आहे ज्याला आपण न्यायव्यवस्था म्हणतो, त्याच्यावरती वारंवार होणारे जे काय अटॅक आहे आणि त्याचबरोबर GST सारखे किंवा इतर अशा पद्धतीचे वेगवेगळे जे प्रयोग, मग ते कामगारांच्याबद्दलचे कायदे असतील, शेतकऱ्यांच्याबद्दलचे कायदे असतील, तर या सगळ्या गोष्टीने पूर्ण देश आणि देशातील सगळे नागरिक किंवा रहिवासी एक वेगळ्या पद्धतीनं उद्ध्वस्त केले गेलेले आहेत आणि त्यामुळं कदाचित प्रथमच असं घडतं आहे की बहुतेक वेळा निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष असतो, सत्तारूढ राजकीय पक्ष असतो आणि विरोधी पक्षामध्ये ज्या वेगवेगळे राजकीय पक्ष असतात त्या ते सगळ्या या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतात, पण पूर्ण देशभर स्वयंसेवी संस्थेने यासाठी यावेळेला पुढाकार घेतलेला आहे की बहुतेक वेळा राजकीय पक्षामध्ये जे काय त्यांच्यामध्ये असणारे जे काय वैचारिक भेद आहेत, त्यांच्यामध्ये असणारं जे काही ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे किंवा त्यांच्यामध्ये असणारे जे काही रिसोर्सेसच्या कमतरता आहेत, लोकांच्याबरोबर असणारे त्यांचे संबंध आहेत, या अनेक गोष्टीमुळं कुठेतरी आता एका राजकीय पक्षाला एकत्र येऊन लोकसभेच्या निवडणुका जिंकणं किंवा फक्त 2 किंवा 3 पक्षांचं अलाईन करणं इथपर्यंतच या देशाची लोकशाही किंवा घडामोडी अवलंबून राहिलेल्या नाही आहेत. त्यामुळं या पूर्ण देशातील वेगवेगळ्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, मग काही रजिस्टर असतील, नॉन रजिस्टर असतील, पीपल्स ऑर्गनायझेशन असतील, ह्या वेगवेगळ्या समाजातील घटकामध्ये काम करणाऱ्या, मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा असंघटित कामगारांमध्ये असणाऱ्या ट्रेड युनियनही या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते याचमुळं तयार झालेले आहेत की जसं मी सुरुवातीला म्हटलं की ही निवडणुकांमध्ये आज 5व्या टप्प्यातलं मतदान 20 मेला होणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या काही शेवटच्या टप्प्यातल्या मतदारसंघातले धुळे लोकसभा मतदारसंघात देखील मतदान आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातल्या इंडिया आघाडीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना धुळे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनसंघटना संस्था ज्या पुरोगामी परिवर्तनवादी विचारांनी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काम करतात यांच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर करतोय आणि त्या पाठिंब्याचं कारण हे 10 वर्षापासून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सुरू असणारं भाजप इंडियाच्या सरकारच्या कडनं ज्या पद्धतीचं दमन आणि अघोषित आणीबाणी, संविधानाला धोका, लोकशाही व्यवस्थेचा खात्मा करण्याची वर्तन भूमिका होत आहे याचा निषेध आणि विरोध करण्यासाठी आणि पुन्हा
भाजप प्रणित मोदींच्या नेतृत्वाला सरकार सत्तेत येऊ नये याच्यासाठी आम्ही जाहीर करतोय. त्यामुळे येत्या 20 मेला धुळे लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य माणसांनी मतदारांनी पंजाच्या चिन्हावर मतदान करून डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना बहुमताने निवडून आणावं असं आवाहन आम्ही धुळे जिल्ह्यातल्या पुरोगामी परिवर्तनवादी संघटना संस्थांचे पदाधिकारी मिळते सर्व एकत्रितपणे करीत आहोत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 11 वाजता भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची शिंदखेडा येथील किसान हायस्कूलच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला उपस्थितीचं आवाहन उमेदवार डॉक्टर भामरे, शिंदखेड्याचे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांच्यासह भारतीय जनता पक्ष व महायुतीचे नेते पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. या सभेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे निरीक्षक तथा खासदार डॉक्टर अजित गोपचिडे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, आमदार अमरीशभाई पटेल, शिरपूरचे आमदार काशीराम पावरा, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, बागलांचे आमदार दिलीप बोरसे, धुळे लोकसभा क्षेत्रप्रमुख तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे लोकसभा समन्वयक नारायण पाटील, धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख राम भदाने, भाजपचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, शिंदखेड्याचे माजी नगराध्यक्ष अनिल वानखेडे, जिल्हा संघटन सरचिटणीस DS गिरासे, जिजाबराव बागवल, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती सोनाली कदम, महिला व बालकल्याण सभापती ज्योती बोरसे, शिंदखेडा पंचायत समितीच्या सभापती छायाबाई गिरासे, उपसभापती दीपक मोरे, जिल्हा परिषदेच्या सदस्या कुसुम निकम, संजीवनी सिसोदे, सत्यभामा मंगळे, भूपेंद्र गिरासे, प्रभाकर पाटील, महावीर सिंह रावल, कामराज निकम, पंकज कदम, भाजपचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक रमेश खैरनार व दीपक बागल, भाजे युमोचे तालुकाध्यक्ष बंटी बागुल, शिवसेनेचे धुळे ग्रामीण जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित, धुळे जिल्हाप्रमुख सतीश महाले, महानगरप्रमुख संजय वाल्हे, धुळे जिल्हाप्रमुख मनोज मोरे, संजय गुजराती, समाधान शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, प्रांतिक सदस्य किरण शिंदे, किरण पाटील, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे, धुळे जिल्हाध्यक्ष सुमित पवार, मनसेचे धुळे जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट दुष्यंत राजे देशमुख, धुळे महानगरप्रमुख संजय सोनवणे, डॉक्टर मनीष जाखेटे, उत्तर महाराष्ट्र सचिव प्राची कुलकर्णी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिक दामोदर, प्रदेश सचिव ॲडव्होकेट महेंद्र निळे, उत्तर महाराष्ट्र कोषाध्यक्ष SR बागुल, जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, राजूबाबा शिवसाट, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नयना दामोदर, शहराध्यक्षा सरला निकम, लोकजनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप साळवे, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा शोभाताई चव्हाण, जिल्हा महासचिव कुंदन खरात, मधुकर चव्हाण, धुळ्याचे माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, प्रतिभा चौधरी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर माधुरी बोरसे, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, महानगर जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाट यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हा तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी सदस्य यांच्यासह महापालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरपालिकांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, बाजार समित्या आदी सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित असतील. महायुतीच्या घटक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनींनी सभेसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन महायुतीचे उमेदवार डॉक्टर भामरे, आमदार रावल व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विराट सभेचं गुरुवार दिनांक 16 मे रोजी सटाणा येथे आयोजन करण्यात आलं आहे. शरद पवारांच्या सभेकडे धुळे लोकसभेतील मतदारांसह महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. दरम्यान इंडिया महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळत असून प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सौ बच्छाव यांनी आघाडी घेतली आहे.
महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभेतील उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांना निवडणुकीच्या रणधुमाळीत आघाडी घेत मतदारसंघात मुसंडी मारली आहे. भाजपा खासदारांच्या बाबतीत मतदारसंघातील काही भागात नाराजी दिसत असून गेल्या 10 वर्षात मतदारसंघाचा खुंटलेल्या विकासामुळे मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर सौ शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारासाठी देशाचे नेते माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या जाहीर सभेचं सटाणा येथे आयोजन करण्यात आलं आहे. ही सभा गुरुवारी सकाळी 10 वाजता पाठक मैदान 60 फुटी रोड सटाणा येथे होणार आहे. सभेला काँग्रेसचे विधिमंडळ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार कुणाल पाटील, उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव, शिवसेना संपर्क प्रमुख जयंत दिंडे, राधाराम पानगव्हाणे आदी उपस्थित राहणार आहेत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल.